नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. महाबळेश्वरची लाल बुंद रसरशीत आणि चवीला अत्यंत गोड असणारी स्ट्रॉबेरी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असते. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध गाव आहे. मात्र तापोळा विभागातील तळदेव हे गाव देखील स्ट्रॉबेरीसाठी नावारूपाला येऊ लागलंय. तळदेव येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम मोरे यांनी केवळ 8 गुंठ्यात सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन शेतीतल्या विविध प्रयोगांची चुनक दाखवून दिली आहे. मोरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह स्ट्रॉबेरी शेती करीत शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी आपल्याच बांधावर विक्रीस ठेवत आहेत. शेतीपासून केवळ 10 मीटर अंतरावर असणाऱ्या महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर मोरे यांचा स्ट्रॉबेरी विक्रीचा स्टॉल आहे. स्टॉलवरील लालबुंद स्ट्रॉबेरी पाहून वाहनधारक पर्यटक खरेदीसाठी आपोआपच थांबतात. स्ट्रॉबेरी आवडली की शेजारील शेतात जाऊन मागणीनुसार स्ट्रॉबेरी तोडली जाते आणि पर्यटकांना विकली जाते. या दरम्यान पर्यटक देखील स्ट्रॉबेरी शेतीत फेरफटका मारून आपल्याला हवी ती स्ट्रॉबेरी तोडू शकतो, खाऊ शकतो. तुकाराम मोरे यांची पत्नी, सून आणि मुले या शेतात दिवसभर थांबून स्ट्रॉबेरी शेती करीत विक्री व्यवसाय करीत आहेत. आज आपण आहोत महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव या गावात. तळदेव हे गाव आता स्ट्रॉबेरीसाठी देखील प्रसिद्धीस येऊ लागलं आहे. पूर्वी महाबळेश्वर तालुका म्हटलं की महाबळेश्वर मधील भिलार हे आपल्याला स्ट्रॉबेरीसाठी गाव परिचित होतं, परंतु आता येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम मोरे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ही स्ट्रॉबेरी शेतीची नेमकी संकल्पना तुम्हाला सुचली कशी आणि ह्या स्ट्रॉबेरी शेतीच्या पिकामध्ये आज तुम्ही शेतामध्ये जसं की आपल्याला बघतो आपण की आज शेती ही नुकसानमध्ये निघाली असं आपण बऱ्याच शेतकऱ्यांकडून ऐकत असतो, परंतु अशा परिस्थितीत देखील इथला शेतकरी कसे नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीतून समृद्धी आणतोय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा असं सांगा की तळदेवमध्ये स्ट्रॉबेरीची शेती हा कसा प्रयोग तुम्हाला सुचला? बिलार वगैरे इकडे लोक करतात, आम्ही पाहतो, मग आपण करून हे केली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही रोपं आणून तयार केली, शेती सुरुवात केली. आता तुमच्याकडे किती क्षेत्र लागवडीखाली तुम्ही आणले? आता मी 8 ते 10 गुंठ्याच्या क्षेत्रावर लागवड केलेली आहे. आणि सध्या कोणत्या प्रकारचं कोणती जात या स्ट्रॉबेरी? ही जी आपण उभी आहोत ती इंटर म्हणून जात आहे. पुढं ब्रिलियन्स आहे, नाभी आहे, अशा 3 व्हरायटीची लागवड आहे. कसा याचा हंगाम कसा चालू होतो, याची लागवड कशी कधी केली जाते? सप्टेंबरमध्ये आम्ही एंडला लागवड केली आणि 61-62 दिवसांत ते पिकाला येतं. म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्ही लागवड केली की साधारणतः 2 महिन्याच्या त्याचा पहिला हंगाम सुरू होतो. आता ह्या सप्टेंबर पासून किती महिने हे पीक टिकतं, म्हणजे हंगाम किती घेतात? आतापर्यंत हंगाम 3 झाले आहे. अच्छा, शेतीचे 3 हंगाम झाले, आणखी 1-2 दिवस देणार. मे पर्यंत जर आपण पाणी सुरक्षितता ठेवली, त्याची औषध उपचार वगैरे ठेवलं, तर मे पर्यंत देऊ शकतात पीक. इथली आपली स्ट्रॉबेरी, तुमची बाजारपेठ कोणती स्ट्रॉबेरी? काही शेतकरी डायरेक्ट मुंबईला पाठवतात, वाशी मार्केटिंगला गाड्या येतात ट्रान्सपोर्टच्या, त्या गाड्या माल घेऊन जातात प्रत्येक गावोगाव. पण आम्ही स्वतः वैयक्तिक रस्त्यावर जे येणारे कस्टमर आहेत त्यांना शेतीत आणायचे, त्याने चौकशीने 4 फळं खाल्ली तरी चालतात. ते समजा 1 किलो घ्यायचे तिथे 2 किलो नेतात, तिथेच आमचा माल संपतो. त्यामुळे आम्ही मार्केटिंग मुंबई करत नाही. म्हणजे थोडक्यात तुमचा ग्राहक हा डायरेक्ट तुमच्या बांधावर, ही संकल्पना तुम्ही आता सध्या चालू केली. पिकासाठी तुम्ही जे पाण्याची व्यवस्था किंवा तर पाण्या संदर्भात काय तुमचं नियोजन? आम्ही स्वतःची विहीर काढली. अच्छा, एकदम डायरेक्ट डोंगरात काढतच आहे पुढं, आणि तिथून पाणी इथं आणलं आणि तिथं सिंचन चालू केलेलं आहे. आता हे जे तुमचं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये तुम्ही ही लागवड पूर्ण करता, ह्यातला तुमचं मनुष्यबळ कसं वापरता तुम्ही? कोण येतं, किती रोजगार किंवा कसा तुम्ही देता? आम्ही तसं आमचं कुटुंब मोठं आहे, 3 मुलगा आहे, नाही आम्ही दोघं उभायचं आहे. आम्ही बाहेरची माणसं न घेता आमची मुलं महाबळेश्वरला मोबाईल सोपे आहेत, तिकडं ते असतात, सकाळी औषध उपचार ते करतात आणि निघून जातात. आम्ही बाकी पाणी देणं काही इतर गोष्टी करायच्या अशा पद्धतीने आम्ही करतो, म्हणजे आमच्या घरगुतीच करतो, आम्ही लागवड जास्त लावत नाही. साधारणतः 8 गुंठ्यात किंवा 10 गुंठ्यामध्ये किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित असतं? सरासरी 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळेल आम्हाला. म्हणजे 4 महिने 4 लाख रुपये? हो, मार्केटिंग चांगलं असेल तर 3-4 लाख रुपये मिळू शकतात. आणि तुम्ही आता बांधावरच तुमच्या इथं ग्राहक येत असल्यामुळे तुम्हाला वाहतुकीचा खर्च वगैरे तो पण नाही, तो पण तुमचा वाचत वाचत
थोडक्यात आता आपण बघितलं की इथं एका बाजूला आपण असा विचार करतो की शेती परवडत नाही, बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण ऐकत असतो की शेती आता परवडत नाही शेती करणं, परंतु मोरे साहेबांसारख्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये, अगदी तुम्ही आता माझ्या मागं बघाल तर हे डोंगर दिसतोय तुम्हाला, तर डोंगर भागामधल्या शेतीमध्ये ते 3 ते 4 महिन्यामध्ये 4 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न घेतात आणि आपली शेती कुटुंबाला सोबत घेऊन आणि शेतीतील त्यांच्या स्ट्रॉबेरीचा दर्जा इतका सुरेख आणि चांगला आहे की त्यांनी जे रस्त्यावरती स्टॉल ठेवला आहे ती स्ट्रॉबेरी बघून लोक त्यांच्या शेतात येतात आणि तिथली स्ट्रॉबेरी खरेदी करतात. खरोखर हा जो त्यांचा अभिनव प्रयोग आहे, या अभिनव प्रयोगाच्या जोरावर केलेली प्रगती ही खरोखरच उल्लेखनीय आहे. आज शेतीच्या अनेक समस्या शेतकऱ्याला भेडसावत आहेत. अशा ही परिस्थितीत नैसर्गिक संकटाची भीती न बाळगता शेतकरी नेहमीच विविध प्रयोग करून आपली शेती समृद्ध करत असतो. त्यातीलच एक प्रयोगशील शेतकरी म्हणजे तुकाराम मोरे. त्यांनी तळदेवमध्ये स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून 3 ते 4 महिन्याच्या हंगामात 3.5 लाख रुपयांचे उत्पन्न तेही केवळ 8-10 गुंठ्यात घेऊन आपल्या आदर्श शेतीचा परिचय करून दिला आहे. वायझेड इंडिया TV साठी संतोष इंगसेसह नितीन ढापरे, महाबळेश्वर, सातारा. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया TV ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.